हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे साबुदाणे वडे आणि ते सुद्धा अचूक प्रमाणात त्याच्यासाठी लागणारं साहित्य भिजत घातलेले साबुदाणे बटाटा शेंगदाणे भाजून घेऊन मी त्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे मिरचीचा ठेचा कोथिंबीर जिरं लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि साखर इथं मी एक वाटी साबुदाणे भिजत घातलेली होती त्यात मी चार टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट घालते त्यानंतर तीन ते चार मिरचीच्या ठेचा जिरं पाव चमचा कोथिंबीर कोथिंबीर को तुम्हाला हवी असेल तर घालू शकतात नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ पाव चमचा साखर अर्धा लिंबाचा रस बटाटे घालताना आपण बटाटे पूर्णपणे थंड करूनच घालायचे इथं मी दोन मध्यम आकाराची बटाटे घेतलेली आहे गरम असताना घातल्याने काय होतं की त्याची जी वाफ असते त्यामुळे ते, ते पाणी सोडतं त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच आपण बटाटे घालावीत अशा प्रकारे आपण ते सगळे जिन्नस एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यायचे अशा प्रकारे थोडस हातावर एक गोळा घेऊन त्याला सुद्धा मळून घ्यायचा मग त्याचे बॉल तयार करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण उरलेले सगळे बॉल तयार करून घेऊयात हे बॉल तयार झाल्यानंतर जेव्हा आपण तळायला घेऊ तेव्हा तो बॉल हातावर घेऊन थोडासा प्रेस करून द्यायचा जेणेकरून तळताना ते व्यवस्थित असं फुगून येईल अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून द्यायचं आणि मध्ये कच्चंसुद्धा राहणार नाही आत्ता आपण ते तळून घेऊयात सगळ्यात आधी तेल पूर्णपणे गरम हवं त्यानंतर आपण त्यात वडे घालायचे जेव्हा आपण वडे घालू तेव्हा तेल गरम हवं नंतर आपण ती फ्लेम मध्यम करायची मग आपण ते सगळे वडे तयार करून घ्यायची अशा प्रकारे आत्ता आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात मस्त अशी तळली गेलेली आहे आत्ता आपण ते काढून घेऊयात मस्त असा तांबडा कलर आलेला आहे अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे वडे तयार आहे आपण आता ते चेक करून घेऊयात मध्ये सुद्धा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय